प्लास्टिक बाटल्या हद्दपार होणार, प्लास्टिकचा पुनर्वापर वाढवणार, प्लास्टिक बंदीसाठी केंद्र सरकार तयार. तुम्ही ज्या पाण्याच्या बाटल्या वापरता त्या आता शेवटच्या वापरून घ्या, कारण येत्या काही दिवसांत या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार प्लास्टिक बंदी लागू करण्याची शक्यता आहे. त्या अगोदर प्लास्टिक बाटल्यांना पर्याय काय याची चाचपणी केली जाणार आहे. यूज अँड थ्रो प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या मंत्रालयांना सूचना केल्या जाणार आहेत. रस्ते निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. पर्यटन स्थळांवर बाटल्या नेण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घातली जाणार आहे. शिवाय ज्यूट आणि कागदी पिशव्यांच्या निर्मिती आणि वितरणावर भर दिला जाणार आहे. सिंगल यूज प्लास्टिक से काफी परेशानी आहे, हम सभी जानते हैं, मगर इसका सबसे इम्पॉर्टेंट बात यह है कि इसका एक ऑल्टरनेटिव हमें मार्केट में लाना पड़ेगा. सिंगल यूज प्लास्टिक में हम सबसे मुख्यतः जो प्लास्टिक बॉटल की हम बात कर रहे हैं, प्लास्टिक बॉटल हमारे आजकल बहुत ज़्यादा हम इसको यूज़ करने लगे हैं. अब इसका एक ऑल्टरनेटिव मार्केट में लाना ये बहुत बड़ा चैलेंज होगा सरकार के लिए. यूज अँड थ्रो प्रकारातील प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर थांबवण्यावर सरकार अग्रक्रमाने विचार करणार आहे. प्लास्टिक बंदीची घोषणा जरी सोपी असली तरी त्याची अंमलबजावणी तेवढी सोपी नसणार आहे. राज्य सरकारची प्लास्टिक बंदी कुचकामी ठरलेली असताना केंद्राची प्लास्टिक बंदी किती प्रभावीपणे राबवली जाते ते पाहावं लागेल. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.